हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ समित नाथ सम मी सुलभा वीरा वैती मी वळीगाव उपासना केंद्रामधून बोलते. त्या बापूंकडे बरेच अनुभव आलेले आहेत, त्याच्यापैकी मी एक छोटासा अनुभव सांगते. 2018 साली मला एकाएकी माझ्या घशाजवळ असं दोन मला अशा गाठी दिसायला लागल्या. तर मिस्टर मला नेहमी म्हणायचे की ह्या दोन गाठी बघ तुझ्या दिसत आहेत तर जरा डॉक्टरकडे जाऊन तू चौकशी कर. तर आमच्या डिस्पेन्सरीत गेले, डॉक्टरांना सांगितलं, म्हटलं असं असं माझ्या दोन गाठी आलेल्या आहेत घशाजवळ. तर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला MRI वगैरे करावं लागेल, तर मी तुम्हाला चिठ्ठी वगैरे लिहून देतो. दुसऱ्या दिवशी मी रिपोर्ट घेतला, डॉक्टर म्हणाले की तुम्हाला थायरॉईडच्या दोन गाठी आहेत. तर मग मी मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला बायोप्सी करावी लागेल. तर मग मी ते लेटर घेतलं डिस्पेन्सरीतून डॉक्टरांकडून आणि मी डायरेक्ट म्हटलं आता आपण सुचित दादांना भेटूया. दादा म्हणाले बाळा अशी काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल येणार, तू काही काळजी करू नकोस. आपल्याला जे डॉक्टरांनी सांगितलं आहे ते सगळं आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून मग मी ते रिपोर्ट घेऊन अपॉइंटमेंट घेतली आणि बायोप्सी ज्या दिवशी होणार होती त्या दिवशी आम्हाला सकाळी त्यांनी 8 वाजता सांगितलं की हॉस्पिटलमध्ये हे कर बायोप्सी करायला. बायोप्सी करायला गेले त्या वेळात मला माझ्या अगोदर एक पेशंट होता म्हणून त्यांनी मला सांगितलं 15 मिनटं तुम्हाला तिथे रूम देतो तिथे बसा. आणि त्यांनी मला रूममध्ये, मी त्या वेळात मला असं बसले आणि मग मला असं वाटलं की नाही आता आपण उपासना 15 मिनटं दिली आहेत आपण उपासना करूया. म्हणून मी उपासना केली. उपासना करता करता मला असं घशाजवळून पूर्ण असं थंड होत गेलेलं मला जाणवलं आणि मी त्या वेळातच मला असं एकदम स्ट्राईक झालं की नाही माझं बापूंनी सगळं ओझं घेतलेलं दिसतं आहे. आणि मी त्या वेळात मग मला बायोप्सी करण्यासाठी परत आतमध्ये नेले. 8 दिवसांनी मला मी रिपोर्ट आणायला गेले, डॉक्टरांना भेटले तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उद्या सकाळी 8 वाजता ऑपरेशनसाठी यावं लागेल कारण तुमच्या दोन गाठी आहेत. तर मग मला त्यांनी कॅन्सरच्या डॉक्टरकडे सांगितलं जायला. त्याच्यामुळे मला एकदम खूप मोठा शॉक बसला की बापरे मला आता कॅन्सर झाला म्हणजे माझं आता काय खरं नाही. मग मी त्यांना काय सांगितलं की मला माझ्या सद्गुरूंना विचारल्याशी मी काही करत नाही, तर मी प्रथम सद्गुरूंना विचारते. ते म्हणाले हो तर मी लगेच ताबडतोब त्या उद्या येते आणि मग आपण मला ऑपरेशनची तुम्ही डेट मला सांगा. तर मी दुसऱ्या दिवशी सुचितदानकडे गेले, मी सगळा रिपोर्ट वगैरे दाखवला. दादांनी मला बघितल्यानंतर अक्षरशः मला म्हणाले की बाळा काही काळजी करू नकोस, त्या दोन तीन गाठी पाण्याच्या आहेत, काही ऑपरेशनची गरज नाही. मी अक्षरशः एवढे खूप रडले कारण मला खूप असं मनातून हे झालं की म्हणजे किती आपल्याला आपली काळजी असते बाप्पाला की कारण पूर्ण म्हणजे अक्षरशः बापूंच्या सान्निध्यातच होते. जवळजवळ माझा हा महिना तो सगळा असाच गेला की बापूशिवाय मला असं दुसरं काहीच दिसत नव्हतं कारण मला ते समोर दिसते माझं आता मरण जवळ आलेलं आहे असं ह्या ह्याच्यात होते मी. आणि अक्षरशः मला बापूंनी ह्या ह्याच्या खडतर प्रवासातून मला पूर्ण बाहेर काढलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.